भांडण मिटविल्याच्या रागातून दोन गटांत तुंबळ हाणामारी कोपरगाव शहरातील घटना तर नऊ जणांवर गुन्हा दाखल दोन व्यक्तीतील भांडण का मिटवले याचा राग धरून दोन गटात दगड तसेच लोखंडी गजासह शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी एकमेकांस तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दिनांक अठरा मे रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील आयशा कॉलनी या ठिकाणी नुरे इस्लाम मशीद जवळ घडली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी रात्री उशिरा परस्पर विरोधी फिर्यादीतून वरील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे वसीम युसुफ शेख राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मी घरी असताना अजिज कासम कुरेशी शकील मेहबूब शेख सोफियान सलीम कुरेशी अखिल बशीर शेख मुन्ना राजू कुरेशी आफान मुस्ताक शेख सर्व राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी घरात येऊन दुपारी अजिम कुरेशी व इस्माईल कुरेशी यांच्यातील भांडण का मिटवले असे म्हणून मला शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व अजीज कुरेशी यांनी माझ्या डोक्यात दगड मारून दुखापत केली तर आजीच कासम कुरेशी राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या कॉलनी या ठिकाणी नूरे इस्लाम मशिदीजवळ असताना वसीम युसुफ शेख शखील इस्माईल कुरेशी जावेद युसुफ शेख सर्व राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी त्या ठिकाणी येऊन तू दुपारी इस्माईल कुरेशी यास का मारले असे म्हणून मला शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली व वसीम याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने माझ्या डोक्यात दगड मारून दुखापत केली असे या फिर्यादीत म्हटलं आहे तर याबाबतचा राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी